गेल्या 2 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचं अतोनात नुकसान झालंय. त्यावेळी नुकसानीचे पंचनामे करण्यात आले, परंतु भरपाई मात्र अद्याप मिळाली नव्हती. नुकतेच या नुकसानीसाठी मदत वाटपाबाबत शासनाकडून अनुदान मंजूर करण्यात आलं असून हे अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी आपलं सरकार केंद्रावर EKYC करणं आवश्यक आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी माध्यमांद्वारे दिली आहे. नमस्कार, मी सोपान कासार, निवासी उपजिल्हाधिकारी जळगाव. आवाहन करतो की सन 2022 पासून जळगाव जिल्ह्यामध्ये वेळोवेळी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेती पिकाचे नुकसान झाल्याने त्याबाबत पंचनामे करण्यात आलेले असून नुकसानीसाठी मदत वाटपाबाबत अनुदान मंजूर झालेले आहे. नुकसानीपोटी मंजूर झालेले अनुदान संबंधित लाभार्थी यांना बँक खात्यावर DBT द्वारे अदा करावायचे असून त्यासाठी लाभार्थी यांनी नजीकच्या आपले सरकार केंद्रावर EKYC करणे आवश्यक आहे. तसेच सामूहिक खातेदार असल्यास अशा शेतकरी यांनी त्यांचे खात्यातील एका खातेदाराच्या नावाने संमतीपत्र तलाठी यांच्याकडे दाखल करणे आवश्यक आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना KYC व संमतीपत्राअभावी अनुदान वितरित करणे प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की आपल्या नजीकच्या आपले सरकार केंद्रावर जाऊन EKYC करून घ्यावी. सदरची सेवा ही निःशुल्क आहे. तसेच एकापेक्षा जास्त सहधारक असलेल्या शेतकऱ्यांनी खात्यातील एका सहधारकाचे नावे संमतीपत्र करून तलाठी यांच्याकडे तातडीने सादर करावे.